रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ऋतुजा. News24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये. टीव्हीवरील प्रसिद्ध धारावाहिक रामायणमधील रावणाचं पात्र साकारणारे कलाकार अरविंद त्रिवेदी यांचं वयाच्या 82व्या वर्षी मुंबई येथे निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मंगळवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या सलग 8व्या मौद्रिक धोरणामध्ये व्याजदर तसंच ठेवणार की त्यामध्ये बदल करणार याचं उत्तर 2 दिवसात मिळणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या आर्थिक वर्षातील दुसऱ्या मौद्रिक धोरणासंबंधी आजपासून 3 दिवसीय बैठक होणार आहे. त्यामुळे RBI आता बँकेचे व्याजदर कमी करून ग्राहकांना दिलासा देणार की व्याजदर वाढवून ग्राहकांचा बोजा वाढवणार याचं उत्तर येत्या शुक्रवारी मिळणार आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा पहिला निकाल हाती लागला असून अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या कोळदा गटातून भाजपचे उमेदवार सुप्रिया गावीते या विजयी झाल्या आहेत. भाजप उमेदवार सुप्रिया गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार शीतल मराठे यांचा 1326 मतांनी पराभव केलाय. सुप्रिया गावित माजी मंत्री आणि आमदार विजयकुमार गावित यांची सुकन्या तर भाजप खासदार हिना गावित यांची भगिनी आहे. चोपडा येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानतर्फे नवरात्र उत्सवात पार पडणारा वनोत्सव आणि रथोत्सव यंदा कोविड-19 महामारीच्या निमित्ताने आणि शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे स्थगित करण्याचा निर्णय संस्थानचे अध्यक्ष विठ्ठलदास गुजराती यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त प्रवीण गुजराती यांनी जाहीर केला आहे. तथापि वनोत्सव आणि रथोत्सव भाविकांच्या श्रद्धांचा विचार करता मंदिरातच साजरा केला जाणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय. शासनाच्या योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणांनी मिशन मोडवर कामकाज करून या योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे निर्देश खासदार रक्षा खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील झालेल्या बैठकीत दिले. दरम्यान केंद्र शासनाच्या योजनांबाबत माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांना खासदार रक्षा खडसे आणि खासदार उन्मेष पाटील यांनी बैठकीत चांगलंच धारेवर धरलंय. इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. आपण पाहत राहा News24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका. महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. देशातील कोरोनाचा प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तरी धोका अद्याप टळलेला नाही. सध्याच्या देशातील सक्रिय रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण केरळमधील आहे. आरोग्य यंत्रणेने बुधवारी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात 18,833 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 278 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. 15 वर्ष जुन्या वाहनांच्या नूतनीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने 15 वर्षापूर्वीच्या गाड्यांचं नव्याने रजिस्ट्रेशनसाठी लागणाऱ्या शुल्कात 8 पटीने वाढ केली आहे. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार आता पुढच्या वर्षी एप्रिलपासून जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी 5,000 रुपये शुल्क भरावा लागणार आहे, जे आधीच्या रकमेपासून 8 पटीने अधिक आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने सोमवारपासून पुढच्या वर्षापर्यंत नवी व्यवस्था लागू करण्याची अधिकतम सूचना जारी केली आहे. हाथरसमध्ये आम्ही सरकारवर दबाव टाकला म्हणून सरकारने कारवाई केली. आताही आम्ही लखीमपूर खेरी प्रकरणात सरकारवर दबाव टाकणार आहे. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई केली जावी ही आमची मागणी असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले आहे. ज्यासाठी कलम 144 भंग न करता 2 सहकाऱ्यांसोबत लखीमपूर खेरीमध्ये आपण जाणार असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.
कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, घरातील आर्थिक परिस्थिती बिकट झाली, त्यातच आता शाळा सुरू झाली आहे। अशा परिस्थितीत अनेक शाळांमधून फी भरण्याची मागणी होत आहे, मात्र हातालाच काम नसल्यामुळे फी भरणार तरी कुठून असा प्रश्न पालकांसमोर उभा आहे। अशा पालकांची मदत करत डोंबिवलीच्या एका संस्थेने 20 गरीब विद्यार्थ्यांच्या शाळेची फीस भरत शासनाने आणि इतर संस्थांनी गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी असं आवाहन केलंय। सिंदखेडा येथे 4 गटासाठी झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकी दरम्यान 3 जागांवर भाजपने सत्ता काबीज केल्यानंतर माजी मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। सिंदखेडा येथील 4 गटांपैकी फक्त एका गटावर महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीने 1 जागा काबीज करण्यात यश मिळवलं आहे। या बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।